ललिता, मला वाटत नाही आता मी जगेन. असं बोलू नये रे बाळा. असं बोलू नका, सगळं नीट होणार आहे. तुम्हाला ते चाटण देऊ का, म्हणजे थोडं बरं वाटेल. ललिता, आता मला काहीच नकोय. मला दत्तात्रयाने शब्द दिलाय, म्हणून तर आलोय ना आपण इथे. उपाय मिळेल. खोटी आशा बाळगू नकोस. द्वारापाशी यमराज येऊन थांबले, मला बोलवतात. असं नको रे बोलू. हे गेलेत ना वय ते भुवन आणायला. तुला नक्की बरं वाटेल, ढेर सोडू नकोस. काय वाटतं होतं बुवा, होईल ना माझा दत्तू बाळ बरा? याची शेवटची घटका जवळ आली आहे. मी इथेच आहे रे बाळा, बोल ना बाळा. बाबा, मी आहे इथेच. वैद्य भाऊ आले आहेत ना, ते तुला बरं करतील. ललिता, हो मी इथेच आहे, बोला ना. हा मृत पावला आहे. आकांत करी ती नारी, लोळत असे धरणीवरी. भोसकोनी घ्यावया घेता सुरी. वारिती मग जनलोक, आफळी शिर भूमीसी. हाणी उर पाषाणेसी, केश मोकळे आक्रोशी. प्रलापितेसी ती नारी, हा हा देवा काय जाहले. का मज गाईसी गांजिले, आशा करोनिया आले. राखीसी प्राण म्हणोनिया. शेवटची खटका जवळ आली असं सांगताना वैद्य बुवांचा सुद्धा उरफरून आला होता. अखेरचा श्वास घेताच सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. तरी तशा डाहोने थरडीला एक कंप फुटला होता. पुढे त्या बिचारा ललिता गौरीच कस होणार? कपाळावरच कुंकू पुसलं जाणं, सौभाग्य जाणं, हे एका बाईसाठी किती भयंकर असेल. या बाईंचं पण तसंच काही झालंय का? तिच्या डोक्यावर परिणाम झालाय का? एरवी असं काहीतरी बडबडत असते. माझं काही चुकलं का? नाही म्हणजे, पण आता तुम्हाला कसं सांगू, तुम्हाला दोघांसाठी हे सगळं अनपेक्षितच आहे. सदाशिव भाऊ. कोण सदाशिव? पाहुणे आहो, अशी लगेच प्रतिक्रिया देऊ नका.
अहो तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे एकमेकांना. हे पहा, काळ सगळं काही ठीक करेल आणि स्वामी आहेतच आपल्या पाठीशी. तुम्ही काय बोलताय, तुम्हाला म्हणायचं तरी काय, मला काही कळत नाहीये. अरे आमचा बाळा म्हणाला ना काळावर सोड, मग सोड की काळावर. आणि आम्ही काय सांगतोय ते योग्य वेळ आल्यावर कळे. स्वामी नमस्कार. खरवस आणला होता. भुजंगा दादा द्या इकडे. नमस्कार कर. अरे कितीदा सांगितलं तुला तोंडात अंगुठा घालू नको म्हणून, काढ. अरे काढ की बे अक्कल कुठला की. अरे काय झालं, मुलावर का रागवतोयस स्वामी. पहा ना अहो ऐकतच नाही हा. अहो तोंडात अंगठा घालायची वाईट सवय लागली याला. पहा आता सुद्धा ऐकत नाही हा. अरे सध्या कळत नाही का तुला. अरे सध्या काढतो अंगुठा खाली. ए सध्या म्हणायचं नाही. अहो तू माझा मुलगा आहे, मी काही हाक मारेल. असू दे ना बाग. सदा शिव म्हणायचं आणि जर सध्या म्हणालास तर कानफाट फोडीन. हो पाहुणे अहो त्यांच्यावर काय ओरडताय. थांबा बरं, थांबा थांबा पाहुणे थांबा. असं चिडचिड करू नका, थांबा जरा शांत व्हा बरं. तुमचं दर्शन झालंय ना, तुम्ही निघा बरं आता. तो समोर आहे असा. शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. अरे आठवतोय का काही तुझ्या बायकोच नाव काय. चारुलता. पण मी तिला घरा बाहेर काढलं हो ना. तू चांगला असताना सुद्धा आणि चांगला नसताना सुद्धा या बाईनं तुला सांभाळलंय लक्षात ठेव. ती बालिश आहे, काही वेळा तुला तिच्या कटकडीचा त्रासही झाला असेल, पण तू नवरा म्हणून तिचा खूप अपमान केलायस. तिच्यातल्या बालिशपणामुळे वैतागलास, तिला घराबाहेर काढलंस. आम्हाला सांग तुझ्यात काही न्यून नव्हतं. तुझ्यातही उणीवा होत्या. अरे पण नवरा बायको म्हटलं की परस्परांना सांभाळून खेळलास हवा. दोन वेगळी डोकं असली तरी नवरा बायकोने एकमेकाला सांभाळून खेळला हवं. नदीचे दोन किनारे असतात पण पाण्याच्या प्रवाहाने ते जोडले जातात. पण नात्यामध्ये हा प्रवाह समजुतीचा आणि प्रेमाचा असावा लागतो. मनाचा प्रवाह कोरडा पडत गेला की अंतर वाढत जात. लग्न टिकवायलाच हवा. अरे चारुलताना तुझ्या किती आणि काय काय केलं ते तुझ्या बरोबर असतानाही आणि नसतानाही. आज तुझी स्मृतीची परत आली आहे ना, की तिने काल तुझ्या करता आमच्याकडे मागणं मागितलं त्यामुळे. स्वामी मला क्षमा करा.
कशाला आडेवेडे घेतेस? राग गेला नाही का माझ्यावरचा अजून? राग नाहीये. मग विश्वास नाही का माझ्यावर? नाही, तसं नाही. मी परत असंच वागेन असं वाटतंय का तुला? पुन्हा मी तसं वागणार नाही चारुलं ते. हवं तर मी वचन देतो. मी हात जोडू की पाया पडू? अहो, असं काय करताय? घरी चल. स्वामींनी मला सगळी पूर्वीची आठवण करून दिली. मला पश्चाताप झालाय. आपण स्वामींचे आशीर्वाद घेऊन इथून जाऊया. मी तुला खूप सुखात ठेवीन. पण घरी चल. स्वामी राया, काय करू? मग चल. ओ ऐका माझ, ऐका ना चारुलता. पुढचं उरलेलं आयुष्य तुझं ऐकण्यातच घालवणार आहे मी. खूप सहन केलेस तू. तुला आता मी काहीच दुःख देणार नाही. आपलं आयुष्य आता सुखाने जगू. मला आता इतर कोणाचीच साथ नकोय, फक्त तुझीच साथ हवे, तू आणि मी. चल, मी आता तुला एकटीला सोडणार नाही. स्वामींचा आशीर्वाद घेऊ आणि इथून निघून जाऊ. स्वामी, मी माझ्या चारुलताला इकडून घेऊन जाणार आहे कायमचं. तुम्हा सगळ्यांचे कसे आभार मानू हेच कळत नाहीये मला. तुम्ही माझ्या चारुलताला खूप चांगलं सांभाळलं. मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही काळजी करू नका. आता तुमच्या चारुलताला कशाचीच कमी भासून देणार नाही मी. संसारात स्त्रीचं काय महत्व असतं हे मला कळलंय. तुमच्या चारुलताचा आता मी नीट सांभाळ करीन स्वामी. चारुलता, चल. चारुलता, अगं काय झालं? सदाशिव भाऊजी, तुम्ही थांबा, मी आलीच. एक मन म्हणतंय की यांच्यासोबत जावं, आणि एक मन म्हणतंय की इथेच थांबून स्वामींची सेवा करावी. काय करू? चारुलता ताई, काय झालं? कसला विचार करताय? मला काहीच कळत नाहीये. यांच्याबरोबर जावं की नाही? चारुलता ताई, अहो तुम्हाला संसाराची इतकी आस होती आणि आता तर प्रत्यक्षात तसं घडतंय, मग तुम्ही परत का आलात? तेच तर मला कळत नाहीये की नेमकं काय करावं. तुम्हीच सांगा मी आता काय करू. आणखीन हिला अचानक काय झालं? ती अशी आत का निघून गेली? वाटल्यास परत मी एकदा तिची क्षमा मागतो. खरंच मी चुकलो स्वामी, पण तुम्ही तिला माझ्याबरोबर यायला सांगा. आम्ही मुलांसोबत राहणार नाही, दोघेही वेगळे राहू. तुम्ही सांगितलं तर ती ऐकेल. माझ्याबरोबर येण्याची आज्ञा द्या तिला. आम्ही तिला काही सांगणार नाही. का स्वामी? स्वामी कृपया माझी मदत करा. स्वामी तुम्ही सांगितलं तर ती नक्की ऐकेल तुमचं. ती कायम तुझ्या सांगण्याप्रमाणे वागत राहिली, पण तरी सुद्धा तू तिच्यावर ठप्प लावलास की तिला विचार करता येत नाही. अहो स्वामी, पण मला आता माझी चूक कळली. अहो मी पूर्णपणे बदललोय आता, हे तुम्ही जाणता. मग सांगा ना तुम्ही तिला. तुम्ही सगळ्या भक्तांचा उद्धार केलाय, अनेकांवर कृपा केली. माझ्यावरही कृपा करा आणि तिला समजावा. सदाशिवा, आजवर तू कायम तिच्यावर सर्व लादत गेलास.
आणि शेवटी त्याच गोष्टीचं भांडवल केलंस आणि तिला घराबाहेर काढलंस. तुला तुझ्या कर्मांची शिक्षा मिळाली आहे. जे तू बायकोच्या बाबतीत केलं तेच तुझ्या बाबतीत झालं. तुला विस्मरण झालं. तुझ्या मुलांनी तुला घराबाहेर काढलं आणि तू वणवण करत इथवर आलास. आता इतके दिवस इथे राहून ती विचार करायला लागली आहे, प्रगल्भ होऊ लागली आहे आणि आता जर आम्ही आमचं मत तिच्यावर लादलं तर तो तिच्यावर अन्याय होईल. तिचा निर्णय तिला घेऊ दे. ती प्रगल्भ आहे. हो गया ताई, तुम्ही तरी विचारा ना चारुलताला तिच्या मनात काय आहे. हो त्या काहीच बोलल्या नाही. स्वामी तुझ्या निर्णयाची वाट पा, त्याशिवाय पर्याय नाही. आता आणखीन किती वाट पाहून मी स्वामी का इतक्या थकलास. अरे तिने पाहिलं असेल का तुझी वाट. पाहिली असेल ना, मग आता तूही पहा वाट. नाही नाही, आता आणखीन वाट पाहणं शक्य नाही स्वामी. मला लवकरात लवकर सगळं सुरळीत करायचंय. चारुलता अशी का वागते हेच कळत नाही. चारुलताला तुम्ही समजावा ना स्वामी, तिला काहीतरी सांगा. स्वामी पुढची गोष्ट सांगता का, म्हणजे दत्त मृत्यूमुखी पडल्यानंतर पुढे काय झालं. बाळ्या आफळी शिर भूमिसी हाणी उर पाषाणेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापितेसी ती नारी हा हा देवा काय झाले का मज गायीसी गांजिले आशा करोनिया आले राखीसी प्राण म्हणोनिया पूजेसी जाता देवळात पुढे देऊळ करी घात ऐशी कानी न ऐकू मात दृष्टांत झाला आपणासी उष्णकाळी तापोनी नरू ठाकोनी जाय छाया तरू वृक्षची पडे घात थोरू त्यापरी झाले मज. पतीचा निष्प्राण देह पाहून तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. ती कडाबडा लोळून आक्रोश करू लागली. तीक्ष्ण सुरी भुसकून घ्यायला तयार झाली. पण तिच्या माता पित्यांनी तिला आवरले, तिने सांत्वन केले, पण ती असह्य होऊन रडत होती. स्वामी गुरुदेव मी इतके आशेने इथे आले होते पण तुम्ही मला निराश केलं. सौभाग्याकरता मी मंगळागौर पुसली आणि ती माझ्यावर झुसली. कुठे गेली माझी पुण्याई. नियतीने माझे मंगळसूत्र लुटले. आता मी काय करू. या दुःखाने माझे सासू सासरे प्राण त्याग करतील आणि अशा प्रकारे मी ती हत्यांना कारणीभूत ठरेल. लोक माझी निंदा करतील हे सगळेच नको. असं म्हणून ती केविल वाणी रडू लागली. असं कसा रे आम्हाला सोडून गेला. माझ बाळ हे देवा हे काय केलंस. तू यांचे प्राण रक्षण करशील अशी आशा धरून मी निघाले होते ना. पूजेसाठी देवळात जावे आणि ते देवळच पडून घात व्हावा तसं झालंय माझ्या जीवनाला. आता काही अर्थ आहे का. मी जगून तरी काय करू. मीही तुमच्या सोबत येते. <laughs>